आणि लोकांना या गोष्टीबद्दल अजून माहिती नाहीत. मला फार अभिमान आहे या प्रमाणांचा. भारत एवढा श्रेष्ठ आहे, इथं देव मानणाऱ्याला सुद्धा ऋषी मानतात, देव न मानणाऱ्याला सुद्धा ऋषी मानतात, तो भारत आहे. देव मानलाच पाहिजे हा आग्रह भारतामध्ये नाहीये. देवाला प्रमाण मानलं पाहिजे हा आग्रह या भारतामध्ये नाही. म्हणून भारत वैचारिक दृष्ट्या स्वतंत्र आहे. कोणतंही मत या भारतामध्ये तुम्ही चिकित्सक रूपाने मांडू शकता, जनता त्याचा स्वीकार करते. दुष्परिणाम होत असतील, पण देव माना असा आग्रह नाही. जगात अनेक धर्म आहेत, देव न मानल्यामुळे त्रास होतो, त्यांच्या देवाला न मानल्यामुळे त्रास होतो. पण भारतीय परंपरेमध्ये, वैचारिक परंपरेमध्ये देव माना असं बंधन नाही, पण ज्ञानाला माना असं बंधन आहे. फरक लक्षात येतो सगळ्यांच्या? देव नाही मानला तुमचं नुकसान, तुमचा फायदा. ज्ञानाला जर नाही मानला देव कळणार नाही. भारत ज्ञान प्रधान देश आहे. भारत शब्दातच ज्ञान आहे. भा शब्दाचा अर्थच ज्ञान आहे. भा म्हणजे प्रकाश, भाती. रत या शब्दाचा अर्थ आहे प्रकाश देण्यामध्ये जो रत आहे तो भारत आहे, जिथे अंधकार नाही. म्हणून सकाळी सकाळी मुलं म्हणतात तमसो मा, अंधकाराकडे नाही, ज्योतिर्गमय प्रकाशाकडे. आणि या प्रकाशाला देव म्हणतात, देवाची आहे द्वारी. अंधाराकडे जाऊ नका, प्रकाशाकडे जा. देवाचं द्वार प्रकाशाकडे, प्रकाश हेच देवाचं द्वार आहे. प्रकाश शब्दाचा अर्थ आहे अंतःकरणात अर्थ प्रकाशित होणं. ज्ञानेश्वरीचा जर तुम्ही अभ्यास केला तर पहिल्यांदाच सांगितलेले आहेत. एवढ्या 16 वर्षामध्ये ज्ञानेश्वरी कशी लिहिली, बऱ्याच लोकांना प्रश्न आहेत. सकल अर्थ मती प्रकाश, अर्थ मतीत प्रकाशित होतात. अभ्यास नाही सांगितलेला आहे, अर्थाचा अर्थ नाही सांगितलेला आहे. अर्थ मतीत प्रकाशित होतात याच्याकरता योगशास्त्र आहे. अर्थ सुचत नाही, प्रकाशित होतात. सकल अर्थ मती, मती मध्ये प्रकाश. उद्या काय होणार आहे, मागे काय होणार आहे, याचा अर्थ मतीत प्रकाशित होतो श्रीगुरूच्या साह्याने. श्रीगुरूच्या हरिपाठातून सांगतो म्हणजे अजून लक्षात येईल. द्वैताची झाडणी, गुरुवीन ज्ञान, दोन घटना एकत्रित आहेत. खूप फास्ट म्हणतो म्हणून आपल्याला कळत नाहीत. गुरु काय करतात, दोन काम करतात गुरु. द्वैताची झाडणी गुरु करतात आणि ज्ञान गुरु देतात. गुरु नसेल तर द्वैताची झाडणी होत नाही आणि ज्ञान मिळत नाही. तुमच्या चेहऱ्याकडे पाहून मला असं वाटतं की अजून अर्थ कळाले नाही. झाडणी माहिती तुम्हाला द्वैताची? ग्रामीण भागामध्ये भूत लागल्यानंतर, भूत बाधा झाल्यानंतर त्याची झाडणी करतात. आणि ती झाडणी शब्दाचा अर्थ भूत नसतं पण याच्या मनात असतं. असे भूत भरपूर आहेत. भूत बाधा म्हणतात त्याला. भूत भूत म्हणजे जुन्या गोष्टी मनातून न जाणं याला भूत म्हणतात. भूतकाळ न विसरणं, भूतकाळात असं झालं होतं, तसं झालं होतं, असं होतं, ती भूत. आणि त्याची बाधा द्वैताची, द्वैत कल्पित आहे, झाडणी द्वैत नाहीये. नाहीये म्हणून सांगितलेलं आहे झाडणी. कोण करतं? गुरु. द्वैताची आपल्यामध्ये क्वालिटी कशी निर्माण व्हावी, गुणवत्ता कशी निर्माण व्हावी याची बैठक आहे, याची तयारी आहे. द्वैताची झाडणी गुरुवीन होत नाही आणि गुरुवीन ज्ञान होत नाही. आणि गुरुवीन जर ज्ञान झालं व्यर्थ त्याचे ज्ञान. हरिपाठ काय सांगतात? व्यर्थ त्याचे ज्ञान. गुरुशिवाय समजतच नाही ना. अहो शाळेत गेल्या गेल्या बरोबर अक्षराची ओळख गुरु देतात. इथून जर गुरु लागतो तर परमात्म्याची ओळख कोण करून देणार? पण आपण गुरु करत असताना गुरुला परमात्म्याची ओळख आहे का नाही याचा अगोदर तपास घ्या. केवळ नावाचा गुरु नको, श्रीगुरु नको नावाचा. मग कळणार कसं काय आपल्याला ते श्रीगुरु आहेत का नाही? साही शास्त्र निवडी. महाराज होत नाही. ज्ञानोबराय म्हणतात कष्ट करायची तयारी नसेल तर देवाच्या दारात उभं राहता येत नाही. तुम्हाला भारतीय शास्त्रांची एक गंमत सांगतो. उपनिषदामध्ये एक प्रमाण आहे, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोध. तिथं शब्द फार गोड आहेत बरं का. हरिपाठन हा एकच अर्थ आहे,
उत्तिष्ठत उभारा उत्तिष्ठत आणि दुसरा शब्द आहे जागृत जागे व्हा। व्यवहारामध्ये माणूस अगोदर जागा होतो का उभा राहतो बोला ना। अगोदर जागा होतो मग उभा राहतो। श्रुती असं नाही म्हणत, श्रुती म्हणते उत्तिष्ठत उभा रहा नंतर जागा हो। आणि सगळ्या साधूचं वर्णन काय केलेलं आहे मज निरंतर जागवित। उभं राहिल्यास तर जाग करतील ना, देवाची द्वारी उभा असेल तर जाग व्हाल। जर देवाच्या द्वारामध्ये उभंच नसाल जाग कोण करणार तुम्हाला? प्रपंचात थोडं जाग होतं आणि प्रपंचातलं बोलणं अनंत वाचाळ। किती जण आहेत वाचाळ? हे खूप अवघड आहे बरं का। बरळ बरळ त्या बोलण्याला म्हणतात बोलणाऱ्यालाच कळत नाही आपण काय बोलतो। तुम्हाला कळालं का? बरळणारा माणूस झोपलेला असतो तो जागा नसतो। जो जागा नसतो तो दुसऱ्याला काय जागा करणार आहे? तो बोलतो। असे झोपलेले लोक बरेच प्रवचनातून बरळती बर न ते जागे आहेत न त्यांच्या जाग करण्याने इतर जागे होतात। म्हणून अशा बोलण्याला ज्ञानोबाराय बरळ म्हणतात। बरळ स्वतः झोपलेले आहात बरळती। आणि किती बरळ? अनंत वाचाळ अनंत बरळ बरळती। मतभिन्नता आहेत मान्यता आहेत याविषयी अनंत बरळ बरळती। त्या कैसा? अशा लोकांना जे जागेच नाहीत गोपाळ मिळणार नाही देव मिळणार नाही। जे झोपलेले आहेत ना देव आला तरी कळत नाही ना बोलणं चालू। म्हणून पुस्तकातलं जे बोलणं आहे अभ्यासाचं जे बोलणं आहे ते जाग करण्याकरता असावं। त्यासाठी उठलं पाहिजे उभा राहायला पाहिजे। उभं कशा करता राहायचंय? जाग होण्यासाठी। मग कसं जाग होणार? साही शास्त्र निवडी। वेद प्रमाण असणाऱ्या शास्त्रांचा अभ्यास करा ती देवाला मांडणारी असो अथवा नसो। पूर्वमीमांसा शास्त्र हे देवाला मानत नाही कर्माला मानत। कोणाला तरी मानतं ना ते देवाला नसेल मानत पण मानतं। पण वेदाला प्रमाण मानतं म्हणजे ज्ञानाला प्रमाण मानतं। मी बरेचसे साधू संत पाहिलेत। एक मोठा श्रीमंत शिष्य आला होता एका साधूचा। माझं खूप कधी कधी असे काहीतरी चुकत असेल म्हणून हे लोक भेटतात मला असे ते शिक्षा म्हणून मी समजतो। असे लोक चुकीचे लोक भेटणं पण शिक्षा असते बरं का। देवाने दिलेली असते। विनाकारण तुमचं डोकं खराब करणं म्हणजे तुम्ही केलेलं चुकीचं ते फळ आहे। तो श्रीमंत माणूस आल्यानंतर त्याने मला ज्ञान सांगायला सुरुवात केली। अजून तुम्हाला भिन्नता नाही कळली। तो कोण आहे? श्रीमंत आहे म्हणजे धनवान आहे। पैसा कमवण्याचा मार्ग त्याला माहित आहे परमार्थाचा मार्ग त्याला माहित नाही। त्यांनी परमार्थाविषयी कसं काय बोलावं ही विसंगती कशी काय? त्यांनी मला बोलायला सुरुवात केली। महाराज देव असे देव तसे देवाबद्दल असे माझाही नाईलाज होतो गणपतीप्रमाणे। 10 दिवस गणपती माणसामध्ये राहतो नको नको ते गाणे ऐकतो नको त्याचा डान्स पाहतो 10 दिवसात तो निघून जातो सुखी राहतो। त्याला मी मुक्ती म्हणतो। त्याला दरवर्षी मुक्ती असते 10 दिवसानंतर दरवर्षी शिक्षा असते। गणपती ज्ञानाची देवता आहे। गणपतीकडून ज्ञानाची अपेक्षा करायची। 20 ओव्या भगवान श्री ज्ञानोबाने गणपतीसाठी खर्च केलेल्या आहेत। देवा तुची त्या देवाची अवहेलना होता कामा नये। ज्ञान देवतेची अवहेलना होता कामा नये। ज्ञान देवतेचा अपमान झाला तर ज्ञान मिळत नाही दुखी असतो। त्यांनी बोलायला सुरुवात केली आमचे गुरु असे तसे। मी मला का सुचलं काही माहिती नाही। मी सहज विचारलं त्याला महाराज हे जे तुम्ही मला बोलता हे तुमच्या गुरुने सांगितलं का? नाही म्हणे। भाई तुम्हाला सुचलं कसं काय? हे माझं ज्ञान आहे। मग गुरु काय सांगतात? ते मौनी आहेत म्हणे काहीच बोलत नाही ते। गुरु कोण आहेत? मौन असल्या मूर्खापुढे मौनच राहतील ना ते। ज्याचं बोलणंच संपत नाही। ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरी वाचा असा शब्द नाही बरं संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये। ज्ञानेश्वरी ऐका असा शब्द आहे। तुम्ही संसारात भरपूर बोललात आता ज्ञानेश्वरी ऐका किंबहुना श्रवण करा। ज्यांनी ज्ञानेश्वरी श्रवण केली त्याला समाधी लागली। श्रवणासवे सुमना
समाधी जोडे. ज्यांनी ज्ञानेश्वरी ऐकली तो विद्वान झाला. ऐकली या वाखाणी ज्ञानोबाराय व्यसन न लावी. विद्वान व्हायचं असेल तर ज्ञानेश्वरी ऐका, समाधीत जायचं असेल तर ज्ञानेश्वरी श्रवण करा, तुमच्या मनावर आहे. पण ज्ञानेश्वरी वाचा असं सांगितलं नाही.